महिलांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, संध्या सव्वालाखे यांचं वक्तव्य. आज बदलापूरची घटना संपत नाही तोच काल अकोल्यामध्ये 6 मुलींवर अशाच पद्धतीचा अत्याचार करण्यात आला. त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रातील महिला काँग्रेस जाऊन त्यांनी गुन्हे नोंदवून घेतलेत. रोज बदलापूर, अकोला, नाशिक, नवी मुंबई, ठाणे प्रत्येक ठिकाणी असे प्रकार घडतात. मग सरकार आहे कुठे? सरकारचा अंकुश आहे कुठे? कायदे गेले कुठे? लोकांच्या मनातला हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिलेला आहे आणि प्रत्येक आईला आहे. काल छोट्या छोट्या मुली भेटायला आल्या, त्या मुली शाळेत जायला घाबरत आहेत. ज्या ठिकाणी म्हणते ज्ञानदेवता त्या ठिकाणी जायला, त्या मंदिरात जायला आमच्या मुली घाबरत आहेत. ज्या शिक्षण संस्थेमध्ये त्या मुली शिकत होत्या त्या ठिकाणची CCTV फुटेज त्या दिवसाचे गायब आहेत. आणि त्या संस्थेवाल्यावर, म्हणजे संस्थेचा कर्तव्य असतं की पासपोर्टच्या अंतर्गत त्या संस्थेने गुन्हे दाखल करायचे असतात, परंतु संस्थेवाल्यांनी गुन्हे दाखल केले नाहीत. उलट ते CCTV फुटेज गायब केले. त्यांचं कारण, भाजपचा पदाधिकारी आहे आणि म्हणूनच 12 तासापर्यंत आमच्या महिलेला त्या ठिकाणी बसून ठेवला. हा आमचा आरोप नाही, ही सत्यता आहे. त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे आणि शिक्षण संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, CMची काय डोळे बंद आहेत का? 15 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी जाता, उद्घाटन करता, तुम्हाला माहिती नाही, लोकांनी तुम्हाला सांगितलं नाही, तुम्ही जाणून बुजून गुन्हे दाखल होऊ दिले नाहीत. सरकार अपयशी, CMचा सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे. ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे. 2-2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला आहेत. काल आम्ही सांगितलं प्रत्येक जिल्ह्याला 1 उपमुख्यमंत्री द्या तरीसुद्धा तुम्ही महिलांना न्याय देऊ शकणार नाही, इतकं निर्लज्ज आणि निकामी हे सरकार आहे. काल महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या ठिकाणी आल्या. महिला पदाधिकाऱ्यांनी विचारलं की तुम्ही इतक्या लेट का आला, तर काय उत्तर देतात? हे माझं तर काम नाही आहे, हे बालहक्काचं काम आहे. उपकार केले का तुम्ही त्या ठिकाणी येऊन? तुम्ही महिला आयोगाच्या संविधानिक पदावर बसला, प्रचार करायला तुम्हाला वेळ आहे, तुम्ही त्या ठिकाणी त्याच दिवशी जायला पाहिजे. तो तुम्हाला तर सिक्युरिटी आमच्या महिला रस्त्यावर उतरल्यात. त्या ब्लॉग अध्यक्षसुद्धा ज्यांना धमक्या मिळत होत्या तरी पण आमच्या महिला घाबरलेल्या नाहीत, त्या ठिकाणी जटून राहिल्या, म्हणून गुन्हे दाखल झाले. महिला आयोगाच्या अध्यक्षांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे. आणि नंतर आम्हाला म्हणता राजकारण करतात, आम्ही राजकारण करत नाही. मतासाठी तर तुम्ही राजकारण करायला निघाले, जातीचं राजकारण करतात, नात्यांचं राजकारण करतात. ही जी लाडकी बहीण योजना आम्हाला सांगतात, आमच्या लाडक्या बहिणीचं मत विकत घेण्यासाठी हे तुम्ही जे सुरू केले ना, आमच्या बहिणी हुशार आहेत, नात्यांचं राजकारण करतात, तुमचं प्रेम अजिबात नाही. लोकसभेमध्ये आम्ही बहिणीवर असलेलं प्रेम हे पाहिलेलं आहे, तुम्ही सांगू नका. उलट तुम्ही 1500 रुपये देत असताना आमच्या महिलांना दमदाटी करतात की जर तुम्ही मतदान केलं नाही तर पैसे परत घेऊन, पैसे काय तुमच्या घरचे आहेत, तुमची हिंमत असेल तर हात लावा, मग तुमचा काय कार्यक्रम करायचा आहे महाराष्ट्र महिला काँग्रेस ठरवतील. त्या ठिकाणी पत्रकार महिलेला सुद्धा इतक्या गलिच्छ शब्दामध्ये बोलतात. तुमचा हा सत्तेत असलेला म्हात्रे, त्याला आव्हान करायचं आहे महाराष्ट्र महिला काँग्रेसमध्ये, तुझी हिंमत असेल तर ये बाहेर लपतो, कशाला लपून राहिला. आणि तुम्ही त्याला अभय देतात. पत्रकार भगिनींना काल भेटली, तिला सातत्यानं पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतात. तुम्ही काय महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेचा बलात्कार करणार आहे आणि त्यांची वाट बघणार आहे की बलात्कार झाल्यावर आमच्या भगिनींनी बोललं पाहिजे, लाज वाटायला पाहिजे. तुम्हाला असं बोलत असताना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्या आरोपीला पकडलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसाच्या चेहऱ्यावरचं हवामान सांगतात, काय करतील ते घाबरून आहे. तुमचं सरकार आहे, तुम्ही नालायक आहे, तुम्ही कोणावर काही कारवाई करू शकता. त्यांना जरी वाटत असेल की त्याला पकडलं पाहिजे, पण तुमचं प्रेशर असल्यामुळं त्याला सुद्धा पकडता येत नाही आहे. परंतु महाराष्ट्रातील महिला काँग्रेस शांत बसणार नाही, महाराष्ट्रातली महिला शांत बसणार नाही. ज्या ठिकाणी एक लोक भेटतील, कालही सांगितलं आजही सांगतील, दंडुकी घेऊन महाराष्ट्रातील महिला काँग्रेस सोडणार नाही. मतासाठी काय करणार म्हणजे सांगू शकत नाही, निष्ठेचा कळस तुम्ही गाठलेला. काल परवाच्या कुठल्या तरी स्टेटमेंटमध्ये CM म्हणतात की आमच्या महायुतीमध्ये कोणाच्या तरी बलात्कार करायला आणि 2 महिन्यांमध्ये शिक्षा केली फाशीचे. कोणचे 2 महिन्यात तुम्ही फाशी दिली? तुमच्या सांगण्यावरून कोर्ट चालती की काय? आणि जर चालत असेल तर तुझ्या जिल्ह्यामध्ये चिमुकल्यांवर बलात्कार झाले 1, 2, 3, 4 सातत्याने सुरूच आहे. रात्रीची नोटबंदी करू शकता, रात्रीतून लॉकडाऊन करू शकता, त्याला फाशी पण द्या. मग आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो, आम्ही महाराष्ट्रातली महिला काँग्रेस तुमचा येऊन त्या ठिकाणी सत्कार करू. महाराष्ट्रातल्या महिला इतक्या पागल नाहीत. सगळं कळून चुकलेल्या भगिनींना शाबासकी देईन. त्या भगिनींना ज्यांच्या भेटीपोटी महाराष्ट्रातल्या इलेक्शन त्यांनी लांबवलं आहे, माझी महाराष्ट्रातली भगिनी तुम्हाला मतदान करणार नाही. तुमची हिंमत असेल तर अकाउंटंटला हात लावून दाखवा, पैसे आमच्या अकाउंटला येईल, परंतु माझी बहीण तुम्हाला मतदान करणार नाही, ही जाहीरपणे सांगते. आरोपीवर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहणार. काल आम्ही बदलापूर इथे जाऊन आलो. पहिल्या दिवशीपासून महिला काँग्रेसची टीम आमच्या ब्लॉक अध्यक्ष त्या ठिकाणी होते आणि सातत्याने आमची ब्लॉक अध्यक्ष त्या पीडिताच्या आईसोबतसुद्धा होती. त्यांनी सातत्याने मदत केली, गुन्हे दाखल करायला मदत केली, याचा अभिमान मला आहे. परंतु महिला म्हणून त्यांचं कर्तव्यसुद्धा होतं. परंतु ज्या पद्धतीची परिस्थिती काल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बघितली, मन असं सुन्न होऊन जाईल अशी परिस्थिती आहे. एक प्रेग्नंट महिला
त्या ठिकाणी गुन्हे नोंदवायला जाते, परंतु तिला 12 तास बसवल्या जातं. ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची. आज बदलापूरची घटना संपत नाही, तोच काल अकोल्यामध्ये 6 मुलींवर अशाच पद्धतीचा अत्याचार करण्यात आला. त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रातली महिला काँग्रेस जाऊन त्यांनी गुन्हे नोंदवून घेतले. परंतु रोज बदलापूर, अकोला, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, रोज प्रत्येक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. मग सरकार आहे कुठं? सरकारचा अंकुश आहे कुठं? कायदे गेले कुठं? का भीती संपली लोकांच्या मनातली? हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिलेला आहे आणि प्रत्येक आई. काल छोट्या छोट्या मुली आम्हाला भेटायला आल्या, त्या मुली शाळेत जायला घाबरत आहे. ज्या ठिकाणी म्हणते ज्ञान देवता म्हणते, त्या ठिकाणी जायला, त्या मंदिरात जायला आमच्या मुली घाबरत आहे. दुसरं असं की ज्या शिक्षण संस्थेमध्ये त्या मुली शिकत होत्या, त्या ठिकाणचे CCTV फुटेज त्या दिवसाचे गायब आहेत. आणि त्या संस्थेवाल्यावर, म्हणजे संस्थेचं कर्तव्य असते की पॉस्कोच्या अंतर्गत त्या संस्थेनेच गुन्हे दाखल करायचे असतात, परंतु संस्थेवाल्यांनी गुन्हे दाखल केले नाही, या उलट ते CCTV फुटेज गायब केले. याचं कारण तो भाजपाचा पदाधिकारी आहे. आणि म्हणूनच 12 तासपर्यंत आमच्या महिलेला त्या ठिकाणी बसून ठेवलं. हा आमचा आरोप नाही, ही सत्यता आहे. आणि त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे. आणि शिक्षण संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे. दुसरं, CM चा जिल्हा आहे, CM चे काय डोळे बंद आहे? 15 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी जाता, उद्घाटन करता, तुम्हाला माहिती नाही, लोकांनी तुम्हाला सांगितलं नाही, तुम्ही जाणून बुजून गुन्हे दाखल होऊ दिले नाही. सरकार अपयशी आहे. CM चा सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे. ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे. 2-2 उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राला. काल आम्ही सांगितलं प्रत्येक जिल्ह्याला 1 उपमुख्यमंत्री द्या, तरी सुद्धा तुम्ही महिलांना न्याय देऊ शकणार नाही. इतकं निर्लज्ज आणि निकामी हे सरकार आहे. काल महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या ठिकाणी आले. महिला आयोगाच्या अध्यक्षाला आम्ही विचारलं असता, मी तर बाजूला होते, पण आमच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं की तुम्ही इतक्या लेट काय आल्या, तर काय उत्तर द्यावं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी? हे माझं तर काम नाही आहे, हे बाल हक्काचं काम आहे, तरी सुद्धा मी आली. उपकार केले का तुम्ही त्या ठिकाणी येऊन? तुम्ही महिला आयोगाच्या संविधानिक पदावर बसल्या आहे, प्रचार करायला तुम्हाला वेळ आहे. तुम्ही त्या ठिकाणी त्याच दिवशी जायला पाहिजे होतं. तुम्हाला तर सिक्युरिटी आहे. आमच्या महिला रस्त्यावर उतरलेल्या होत्या. ब्लॉक अध्यक्षसुद्धा ज्यांना धमक्या मिळत होत्या, पण आमच्या महिला घाबरल्या नाही, त्या ठिकाणी दटून राहिल्या, म्हणून गुन्हे दाखल झाले. आणि तुम्ही आम्हाला असं उत्तर देता? महिला आयोगाच्या अध्यक्षाचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे. आणि नंतर आम्हाला म्हणता राजकारण करता. अहो, आम्ही राजकारण करत नाही मतासाठी, तर तुम्ही राजकारण करायला निघाले. जातीचं राजकारण करता, नात्याचं राजकारण करता. हे जे लाडकी बहीण योजना आहे, आम्हाला सांगता अहो आमच्या लाडक्या बहिणीचं मत विकत घेण्यासाठी हे तुम्ही जे सुरू केलेलं आहे ना, आमच्या बहिणी हुशार आहे. मी तुम्हाला म्हणते ना की नात्याचं राजकारण करताय, तुम्ही नात्याचं राजकारण करताय. तुम्हाला बहिणीचं प्रेम अजिबात नाही. लोकसभेमध्ये आम्ही बहिणीवर असलेलं प्रेम हे पाहिलेलं आहे, तुम्ही सांगू नका. उलट तुम्ही 1500 रुपये देत असताना आमच्या महिलांना दमदाटी करता की जर तुम्ही मतदान केलं नाही तर पैसे परत घेऊ. पैसे काय तुमच्या घरचे आहेत? तुमची हिंमत असेल तर हात लावा, मग तुमचा काय कार्यक्रम करायचा हे महाराष्ट्र महिला काँग्रेस ठरवतील. आज तुम्ही त्या ठिकाणी पत्रकार महिलेला सुद्धा इतक्या गलिच्छ शब्दामध्ये बोलतात. तुमचा हा सत्तेत असलेला म्हात्रे, मला त्याला आव्हान करायचं आहे. महाराष्ट्र महिला काँग्रेसमध्ये तुझी हिंमत असेल तर ये बाहेर. लपतो कशाला? लपून राहिला. आणि तुम्ही त्याला अभय देताय. माझ्या पत्रकार भगिनींना काल मी भेटली, तिला सातत्याने पोलीस स्टेशनच्या चकरा मारावं लागत आहे, तरीसुद्धा गुन्हा दाखल करून घेत नाही. आणि तो म्हणतो जसा काही तुझ्यावर बलात्कार झाला असं. म्हणजे तुम्ही काय महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेचा बलात्कार करणार आहे आणि त्याची वाट बघणार आहे की बलात्कार झाल्यावर आमच्या भगिनींनी बोललं पाहिजे? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असं बोलत असताना. त्याला कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, त्या आरोपीला पकडलं पाहिजे. ही आमची मागणी आहे. परंतु आम्हाला एक सांगायचं आहे, कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले, बिचारे काय करतील? घाबरू नये, तुमचं सरकार आहे, तुम्ही नालायक आहे, तुम्ही कोणावर काही कारवाई करू शकता. त्यांना जरी वाटत असेल की त्याला पकडलं पाहिजे, पण तुमचं प्रेशर असल्यामुळे त्यालासुद्धा पकडत नाही आहे. परंतु महाराष्ट्रातली महिला काँग्रेस शांत बसणार नाही, महाराष्ट्रातली महिला शांत बसणार नाही. ज्या ठिकाणी हे लोक भेटतील, मी कालही सांगितलं आणि आजही सांगते,
दंडुके घेऊन महाराष्ट्रातली महिला काँग्रेस रस्त्यावर जिल्ह्या जिल्ह्यात उतरणार. असे ज्या ठिकाणी आरोपी असतील, ज्या ठिकाणी असे तुमचे नेते असतील, त्यांना ठोकण्याचं काम महाराष्ट्र महिला काँग्रेस करणार आहे. एक पुन्हा हसण्यासारखा विषय, सीएम साहेब त्यांचे कटआउट घेऊन आमदार प्रत्येक आदिवासी बेड्यावर जातो आहे आणि कटआउटला राखला बांधून देत आहे. काय चालवलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये? लाज लज्जा काहीतरी. अहो त्या आदिवासी महिलेची किती थट्टा करणार, म्हणजे तुम्ही मतासाठी काय करणार म्हणजे सांगू शकत नाही. निष्ठेचा कळस तुम्ही गाठलेला आहे. काल परवाच्या कुठल्या तरी स्टेटमेंटमध्ये सीएम म्हणतात की आमच्या महायुतीमध्ये कोणाच्या तरी बलात्काराला आम्ही 2 महिन्यामध्ये शिक्षा केली फाशीची. कोणचं कोर्ट आहे? कुठं आहे बाबा? बघा आम्हालाही सांगा कुठं 2 महिन्यात तुम्ही फाशी दिली. तुमच्या सांगण्याहून कोर्ट चालते की काय? आणि जर चालत असेल तर बाबा तुझ्या जिल्ह्यामध्ये चिमुकल्यांवर बलात्कार झाले, 1, 2, 3, 4 सातत्याने सुरू आहे. द्या मग रात्रीतून, रात्रीतून नोटबंदी करू शकता, रात्रीतून लॉकडाऊन करू शकता, तर रात्रीतून फाशी पण द्या. मग आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो, आम्ही महाराष्ट्राने सांगतो, आम्ही महाराष्ट्रातली महिला काँग्रेस तुमचा येऊन त्या ठिकाणी सत्कार करू. अहो किती खोटं बोलता, काहीतरी ठेवा. म्हणजे महाराष्ट्रातल्या महिला इतक्या पागल नाही, सगळं कळून चुकलेलं आहे. 1 नेशन 1 इलेक्शन तुमचे PM सांगतात. अहो महाराष्ट्रातले इलेक्शन लांबवलं ना तुम्ही. मी शाब्बासकी देईन माझ्या भगिनींना, शाब्बासकी देईन त्या भगिनींना ज्यांच्या भीतीपोटी महाराष्ट्रातलं इलेक्शन त्यांनी लांबवलेलं आहे. 2 महिने लांबवा, 3 महिने लांबवा, 8 महिने लांबवा, माझी महाराष्ट्रातली भगिनी तुम्हाला मतदान करणार नाही म्हणजे नाही. आणि पुन्हा एकदा सांगते, तुमची हिंमत असेल तर अकाउंटलाही हात लावून दाखवा. पैसे तर आमच्या अकाउंटला येईल, परंतु माझी भगिनी तुम्हाला मतदान करणार नाही हे जाहीरपणे सांगते. पूर्ण आरोपीवर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहील.